खरं तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला मागच्या 6 महिन्यापासून मी सातत्याने पत्रव्यवहार करतोय, पण कल्याण डोंबिवली महानगरपालिका त्याकडे लक्ष देत नाही. फक्त कोविडचा बहाना सांगते आणि कोविडमध्ये खर्च एवढा मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे. पण आज जर आपण बघितलं असेल तर जे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने जे खड्डे बुजवण्याचा कॉन्ट्रॅक्ट दिलेले आहेत त्याच्यामध्ये त्या खड्डे बुजवण्यामध्ये फक्त खडी टाकतात. त्या खडीमध्ये डांबर किंवा इतर कुठलंच काही मिक्स नसतं, ती खडी फक्त टाकतात आणि थोडीफार त्याच्यामध्ये माती टाकतात. त्यामुळे जेव्हा पाऊस संपतो ती माती सुकते आणि ती खडी सुकून रोडवरती पसरते आणि त्याच्यामुळे खूप ॲक्सिडेंट होतात. जे खड्डे भरण्याचे नॉर्म्स आहे त्याच्यामध्ये ॲक्च्युली खड्डे भरताना त्याच्यामध्ये डांबर वगैरे मिश्रित अशी खडी पाहिजे, पण ती तशा पद्धतीने टाकत नाही, त्याला कॉम्पेन्शन करत नाही आणि त्यामुळे सर्व ठिकाणी अशा पद्धतीचे मोठे मोठे खड्डे पडतात. आणि या महानगरपालिकेमध्ये या खड्ड्यांचा देशामधला सर्वात जास्त भ्रष्टाचार या खड्ड्यांमध्ये असेल असं मला वाटतं. कल्याण डोंबिवलीच्या खड्ड्यांच्या भ्रष्टाचारामुळे नागरिकांचा नाहकपणे जीव जातोय आणि ह्याला महानगरपालिका ही जुम्मेदार आहे. उसमध्ये